Hey, good morning to one and all. Uh, today we are going to discuss what exactly project-based learning is PBL and what our expectations are, what students are supposed to do and complete and execute. What outcomes uh, we expect uh, out of this PBL. First of all, I would will, I will, I will, I will like to thanks to University of Pune that they introduced a project-based learning, in this particular course in first year as well as second year and uh, already in the third year and final year so in the third year you are having mini project okay that is for one semester and uh, in the last uh, year you are having final year project that is for total one year okay this final year project has almost 250 marks for one year so you can imagine uh, no other subject in the final year हॅज वेटेज मोर दॅन हंड्रेड ऑर वन मोर दॅन वन फिफ्टी कळतंय मी तर मराठीत पण बोलणार मध्ये मधी फायनल इयरच्या प्रोजेक्टच सब्ज आता हा एक सब्जेक्ट आहे फायनल इयर प्रोजेक्ट ठीक आहे याला जवळपास अडीचशे मार्क आहेत एक वर्षभरामध्ये पहिल्या सेमिस्टरला पन्नास आणि दुसऱ्या सेमिस्टरला दोनशे ओके एवढा वेटेज असलेला सब्जेक्ट किंवा कोर्स आपण कोर्स म्हणतो टेक्निकल भाषेत सब्जेक्टला असा कोणताही कोर्स फायनल इयर मध्ये नाही कळतंय तर एवढा मोठा याला या कोर्सला एवढं कसं इम्पॉर्टन्स दिलंय तर ते इंडस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू ने त्या फायनल इयर प्रोजेक्ट्सला खूप जास्त महत्व आहे कारण ह्या प्रोजेक्टचे फायदे काय आहेत का, का तुम्हाला एक तर पहिल्यांदा लिडरशिप स्किल्स सेट तुम्हाला तुमच्या डेव्हलप करता येतात टीम लिडरशिप किंवा टीम मेंबर म्हणून कसं काम करायचं ते तुमच्या लक्षात येतं किंवा प्रोजेक्ट्समध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात चॅलेंजेस येतात ते फेस कसे करायचे ते तुमच्या लक्षात येतं इवन तुम्हाला प्रोजेक्ट करताना हे बी लक्षात येतं की तुमच्या स्ट्रेंग्स आणि विकनेसेस काय म्हणजे स्वॉट अनालिसिस तुम्हाला करता येते की बाबा मला प्रोग्रॅमिंगमध्ये जास्त आ, हे इंटरेस्ट आहे किंवा मला प्रोग्रॅमिंगमध्ये जास्त कॅपॅबिलिटी आहे एखाद्या मुलगा म्हणाल नाही मला हार्डवेअरमध्ये जास्त नॉलेज आहे म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या डायवर्स स्किल सेटचे मुलं एकत्र येऊन एखादा प्रोजेक्ट फायनल करू शकतात फॉर एक्झाम्पल एखादा आपल्याला बोगदा बांधायचा आहे किंवा रस्ता बांधायचा आहे किंवा पूल तयार करायचा आहे सिव्हिल इंजिनियर्स आहेत तर एखाद्याला मे बी सिमेंट म्हणजे आपलं वीट कामामध्ये जास्त नॉलेज असेल एखाद्याला आर सी सी जास्त नॉलेज असेल एखाद्या मुलाला मॅनेजमेंट मध्ये मॅनेजरियल स्किल्स त्याचे चांगले म्हणजे थोडक्यात माणसांकडून काम करून घ्यायची क्षमता त्याची चांगली आहे अशा थोडक्यात डायव्हर्स स्किल सेटचे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा एखादा मोठा प्रोजेक्ट त्याच्या माध्यमातून करू शकतो थोडक्यात ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आता हे काय करायचंय कारण उद्या तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टचं नवनवीन प्रोजेक्ट्स व कंपनी टाकते मे बी सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स असतील किंवा हार्डवेअर प्रोजेक्ट्स असतील किंवा सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर प्रोजेक्ट्स कंपनी तुम्हाला टाकते आणि ते प्रोजेक्ट मेबी आपल्या कंट्रीच्या कंट्रीच्या असतील किंवा बाहेरच्या कंट्रीचे प्रोजेक्ट्स कंपनीला मिळालेले असतात त्या केसमध्ये आपण डगमगायला नको जायला आपल्याला त्यावेळेस लिडरशिप स्किल माहीत असली पाहिजे टीम मेंबर म्हणून कसं काम करायचं हे लक्षात असलं पाहिजे इव्हन बऱ्याच वेळा पाच सहा लोकांचा ग्रुप असतो किंवा पन्नास लोकांचा ग्रुप असतो त्यातल्या दहा लोकांचं चाळीस लोकांबरोबर पटत नाही मग त्यावेळेस थोडस ह्या आत्ताच्या लेव्हलचं नॉलेज आपल्याला ले काम आले एखादा म्हणजे एखादा खूप शांत असेल ग्रुप मेंबर एखादा खूप हुशार असेल किंवा एखादा भांडखोर असेल तर त्या केसमध्ये त्याला कसं डील करायचं त्याला कसं शांत करायचं त्याच्याकडून कसं काम करून घ्यायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोजेक्ट ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून जर आज कळाल्या तर उद्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या अंडर जर उद्या शंभर दोनशे हजार लोक जर असतील तर त्यावेळेस त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं कोणाला कसं युटिलाइज करायचं म्हणजे इफेक्टिव्हली मला म्हणायचंय त्याच्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या स्किल्सनुसार कसं त्याच्याकडून काम करून घ्यायचं हे आपल्याला या काळात कळतं समजा तुमचे पाच सहा जणांचे ग्रुप आहे याच्यामध्ये दे एखाद्या मेंबरला खूप जास्त नॉलेज आहे समजा प्रोग्रॅमिंगचं किंवा इंटरफेसिंगचं तर त्याने त्याने इतरांना ते नॉलेज शेअर केलं पाहिजे त्यांना सुद्धा डेव्हलप केलं पाहिजे म्हणजे एका मुलापासून उरलेले पाच लोक डेव्हलप होऊ शकतात स्किल्सच्या बाबतीत आणि हेच आपल्याला ह्या प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून अचीव्ह करायचं चा। हाच त्याच्या मागचा खरा उद्दिष्ट आहे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग इंडियन युनिव्हर्सिटीजमध्ये इंट्रोड्यूस अंदाजे एक चार पाच सहा वर्षापूर्वी झालं पण फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग खूप अगोदर आलेलं आहे अंदाजे दहा वीस वर्षापूर्वीच प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग ठीक ठीके काही जण प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगला आणखी एक नाव देतात का प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग हो प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग म्हणजे पीबीएल आणि काही जण प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग म्हणतात त्याने काही फरक पडत नाही प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग किंवा प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग म्हणजे काय एखादा समाजामधला प्रॉब्लेम आहे समजा काही प्रॉब्लेम असू द्या की बाबा अचानक गाडी चालवतोय आणि लँडस्लाईड्स म्हणजे दरड कोसळते मग आपण सेन्सर्स लावून काही प्रोजेक्ट बनवू शकतो का, का जेणेकरून गाड्यांवर दरड पडू नये असे सुद्धा प्रॉब्लेम म्हणजे थोडक्यात प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला आणि त्याच्यावर सोल्युशन तयार केलं प्रोजेक्ट तयार केला प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग किंवा प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग तर थोडक्यात एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्हाला या स्टेजला करण्याची आवश्यकता नाहीये तुमच्या स्कोप मध्ये तुमच्या मध्ये जे प्रोजेक्ट्स आहे ऍप्लिकेशन्स आहेत प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर तुम्ही सोल्युशन शोधलं तर काही प्रॉब्लेम नाही आणि इवन त्याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट आलाच पाहिजे असं काही आमचं कम्पल्शन नाही समजा एखाद्याने खूप हार्डवर्क केलं खूप हा कंट्रोलर घेतला किंवा तो कंपोनंट घेतला त्याचा खूप डिटेल स्टडी केला आणि त्याला इंटरफेस केलं कनेक्ट केलं आणि उद्या आउटपुट नाही आला तर आम्ही तुम्हाला काय म्हणणार नाही फक्त आउटपुट का नाही आला हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय करायचं व्हेअर यू वेंट रॉंग कळते म्हणजे तुमचं चुकलं कुठं हे तुमच्या जरी लक्षात आलं आणि तुम्ही आम्हाला ते कन्व्हिन्स केलं तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा एखाद्या ग्रुपचा रिझल्ट हा निम्माच आला म्हणजे एक्सपेक्टेड रिझल्ट हंड्रेड पर्सेंट होता समजा एरर एरर कमी करायची एखाद्या सिग्नल प्रोसेसिंग मधली आणि एरर आपण टार्गेट केलं का एक वर एरर आणायची पण चुकून एरर तीनवर आली तरी पण आम्ही काय म्हणणार अरे वा ठीक आहे नो प्रॉब्लेम अटेम्प्ट केलाय आणि एरर दहावरून एक वर नाही आणू शकला तो ग्रुप पण ठीक आहे वर आणली काय प्रॉब्लेम नाही भरपूर इम्प्रुव्हमेंट आहे तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर मग हे सगळं करत असताना तुम्हाला जे सिस्टीम ब्लॉक डायग्रॅम आहे सिस्टीमची ब्लॉक डायग्रॅम म्हणजे थोडक्यात ब्लॉक डायग्रॅम म्हणजे काय सर्किट डायग्रॅम आणि ब्लॉक डायग्रॅम मध्ये फरक आहे सर्किट डायग्रॅम मध्ये काय असतं एक्झॅक्टली पिन्सचं नंबर आयसीच्या किंवा पिन्सचे नाव वगैरे सगळं मध्ये डिटेल डिटेल्ड मध्ये कनेक्शन इंटरफेसिंग डायग्रॅम असते ब्लॉक डायग्रॅम डिया म्हणजे काय समजा तुमचा एखादा इथं सेन्सर आहे मग सेन्सरचा एक बॉक्स टाका काढायचा मग त्याचं इनपुट कोणाला देत आहे समजा तुम्ही एखाद्या मायक्रो कंट्रोलरला इनपुट देताय तर असं एक अॅरो काढून मायक्रो कंट्रोलरचं नाव त्या बॉक्समध्ये लिहायचं इथं सेन्सर्स कोणताय समजा टेम्परेचर सेन्सर मग इथं एक टाकायचं मग समजा तुम्ही त्याची रिडिंग समजा एल सीडी दाखवता तर मग असं एक आणखी एक लाईन काढून इथे एक एल सीडी दाखवायचा ठीक आहे सिक्स्टीन बाय टू एल किंवा काय जो एल असेल अशा पद्धतीचं इंटरफेसिंग बॉक्स वाईजचं त्याला म्हणतात सिस्टीमची ब्लॉग डायग्रॅम तर ती ब्लॉक डायग्रॅम जरी तुम्हाला कुठे मिळाली नाही तुमच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला माहिती ना कोणते कोणते बॉक्स आहेत कोणते कोणते कंपोनंट आहे प्रत्येक कंपोनंटचा असा एक बॉक्स तयार करायचा आणि बघायचं की इनपुट याच्याकोन याच्याकडे जात आहे का उलट जात आहे त्यानुसार एकमेकांशी कनेक्शन दाखवणं फार गरजेचं असतं इवन तुम्ही या अॅरोवर नाव पण देऊ शकतात की समजा हा ऍक्नॉलेजमेंट सिग्नल आहे किंवा हा राईट सिग्नल आहे असं तुम्ही नाव पण देऊ शकता याला म्हणता सिस्टीम ब्लॉक डायग्रॅम थोडक्यात तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये आम्हाला तुमच्या प्रोजेक्टची सिस्टीम ब्लॉक डायग्रॅम ही परफेक्ट तुम्हाला सांगता आली पाहिजे तुमच्या प्रोजेक्ट मध्ये जेवढे जेवढे कंपोनंट ते सगळे तिथं दिसले पाहिजे इव्हन तुम्ही एलईडी लावला इथं तर मग एलईडी दाखवायचं बॉक्सने बॉक्सने दाखवा किंवा तुम्हाला वाटलं सिंबॉल दाखवायचा एलईडीचा तर सिंबॉल दाखवा असा कळतंय असं तुम्ही सिंबॉल दाखवू शकता रेजिस्टन्सचा सिंबॉल तुम्ही दाखवू शकता किंवा नुसतं रेजिस्टर रजिस्टर बँक असेल तर मग बॉक्समध्ये दाखवा अशी काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर ब्लॉक डायग्राम परफेक्ट एक्सप्लेन करा ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पीपीटी मध्ये काय आलं पाहिजे ती जी कॉमन स्लाइड असते तिच्यामध्ये तुमचं इन्स्टिट्यूटचं नाव डिपार्टमेंटचं नाव ठीक आहे नंतर प्रेझेंटेशन ऑन इथे टॉपिक आला पाहिजे मोठ्या फॉन्टमध्ये ठीक आहे नंतर तुमच्या चार जे पाच सहा मुलं आहेत त्यांचे मुलांचे नावं आणि कंसामध्ये एक्झाम सीट नंबर ठीक आहे प्रेझेंटेड बाय ठीक आहे नंतर याच्यानंतर तुमचं इथं पीजी चा गाईड आणि त्याच्यावरतीचं नाव आलं पाहिजे नंतर पीबीएल कोऑर्डिनेटर आणि वरती त्याचं नाव हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि त्याचं वरती नाव ठीक आहे इथे डाव्या कोपऱ्याला तुमची डेट तुम्ही टाकली पाहिजे इन्सर्ट बॉक्स करून नंतर इकडे तुम्ही काय केलं पाहिजे इकडे तुम्ही अकॅडमिक इयर लिहिलं पाहिजे दोन हजार वीस एकवीस इयर डॅश दोन हजार वीस एकवीस इवन तुम्हाला गुगलवर कॉलेजचा सिंबॉल सुद्धा मिळेल मग इथे तुम्ही सिंबॉल सुद्धा पेस्ट करू शकतात तशी तुम्हाला ही स्लाइड मी वाटलंच तर शेअर करलच असं अशा पद्धतीने नंतर दुसरी स्लाईड जी आहे तिच्यामध्ये तुम्ही इंडेक्स असा शब्द वापरा किंवा आउटलाईन प्रेझेंटेशन आउटलाईन असा शब्द वापरा मग कोणते कोणते पॉइंट एक्सप्लेन करणारे वन टू थ्री फॉर एक्झाम्पल मी कशी इथे आउटलाईन केली आहे आत्ताच्या मध्ये तर तशी आउटलाईन म्हणजे काय काय स्लाइड्स आहेत तुमच्या ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही तिसरी स्लाईड जी असते त्या तिसऱ्या मध्ये परफेक्ट तुमचं काय केलं पाहिजे शॉर्टकट मध्ये पॉइंट वाईज इंट्रोडक्शन ऑफ प्रोजेक्ट ठीके किंवा नीड ऑफ प्रोजेक्ट असं म्हटलं पाहिजे आणि पॉइंट वाईज तुम्ही एक्सप्लेन करा ठीक आहे बरेच मुलं काय करतात पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ कॉपी करतात कुठेतरी तरी एखादा पेपर डाउनलोड करतात किंवा पुस्तक त्यातून पूर्ण पॅरेग्राफ कॉपी करतात आणि ते काय करतात पूर्ण कॉपी कॉपीराइट मध्ये अडकतात ठीक आहे कॉपी किंवा प्लॅगरिझम मध्ये अडकतात तर कॉपी पूर्ण आपण त्यांची आयडिया कॉपी करायची असते त्यांचे शब्दाचे शब्द कॉपी नसतात करायची त्यांची आयडिया कॉपी करायची आयडिया कॉपी करून सेंटेन्सेस रिफ्रेम करा रिस्ट्रक्चर करा आणि पॉईंट वाईज पूर्ण असे चार 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 वाक्य एकाच पॉइंटमध्ये नकार करू पॉइंट वाईज असं सेपरेट करा थोडं दोन मध्ये स्पेसिंग ठेवा फॉन्ट कमी जास्त करा ठीक आहे म्हणजे त्या थोडक्यात तुमचं सगळं त्या स्लाइडला छान दिसलं पाहिजे असं बरेच मुलं वेगवेगळे कलर वापरतात अगदी कलर वापरायची सुद्धा गरज नाही जिथं शक्य जिथं योग्य वाटते तिथंच कलर वापरायचे किंवा काही मुलं असे मध्येच काहीतरी फुलाचे चित्र वगैरे त्या स्लाइड मध्ये ठेवतात एखादं ठीक आहे दोन ठीक आहे पण त्याची त्याचा फॉन्ट मोठा ठेवायचा आणि ह्या टेक्स्टचा फॉन्ट छोटा ठेवायचा हे सुद्धा बरोबर नाही आपल्याला फोकस काय करायचंय आपले शब्द आपले शब्द प्रेझेंटेशन मध्ये फोकस करायचे आपल्याला हे चित्र किंवा कलर फोकस नाही करायचे कळते म्हणजे आपली प्रायोरिटी कशाला असली पाहिजे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आपल्या टेक्स्टला ठीक आहे या पॉइंट्सला प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आपला प्रायमरी फोकस असला पाहिजे आपल्या कलरला सेकेंडरी इम्पॉर्टन्स आहे तुमच्या डिझाईन्सला सेकंडरी इम्पॉर्टन्स आहे ठीक आहे तर हे झाल्यानंतर बघा मग तुमचं एम प्रोजेक्टचे एम आणि ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आले पाहिजे टायटल थोडक्यात तिसरी स्लाइड काय इंट्रोडक्शन ऑफ किंवा नीड ऑफ प्रोजेक्ट चौथी स्लाइड काय असायला पाहिजे टायटल टायटल डॅश आणि मग टायटल तुम्ही एक्सप्लेन करा व्यवस्थित कळते टायटल एक्सप्लेन केल्यानंतर टायटल कसं असलं पाहिजे द एम ऑफ टायटल किंवा एम द एम ऑफ दिस प्रोजेक्ट इज टू डिझाईन अमुक अमुक असं जे काही असेल ते नंतर ऑब्जेक्टिव्ह आता ऑब्जेक्टिव्ह जनरली तुमच्या पीबीएल च्या प्रोजेक्टला दोन किंवा तीन सफिशियंट आहेत ऑब्जेक्टिव्ह ची सुरुवात कशी करायची पहिला आकडा टू डिझाईन डिज दिस सिस्टम युझिंग मायक्रो कंट्रोलर ऑर युझिंग आरडीनो किंवा युझिंग काय असेल ते ओके रिअल टाइम सिस्टम ऍप्लिकेशन टू ने सुरुवात करायची दुसरं दुसरा ऑब्जेक्टिव्ह दुसरा काय असेल टू आता ठीक आहे ते डिझाईन करायचं पण याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे टू रिड्यूस द एरर ऑफ दिस दिस सिस्टीम टू इनक्रीज द एफिशियन्सी बाय एट पर्सेंट टेन पर्सेंट किंवा असे तुमचे ऑब्जेक्टिव्ह स्पेसिफिक तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये काय करणार आहे एम मध्ये काय असतं एक लमसम एक सेंटेन्स असतं द एम ऑफ दिस प्रोजेक्ट इज टू डिझाईन रिअल टाइम

मग एम ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर मग तुमचा पुढचा पॉइंट कोणता असला पाहिजे लिटरेचर सर्वे लिटरेचर सर्वे मध्ये लिटरेचर सर्वे मध्ये काय असलं पाहिजे येस तुम्हाला मी लिटरेचर सर्वे संदर्भात एक स्लाइड शेअर केली होती आठवतंय का, का बऱ्याच मुलांचं लिटरेचर सर्वे कसं चुकतंय आठवतंय का, का? बरेच जण लिटरेचर सर्वे म्हणजे काय करतात त्याचा अर्थ असा घेतात काय नाही त्याचे कन्सेप्ट समजून सांगायचे असं नसतं लिटरेचर सर्वे म्हणजे काय असतं रे काय असतं लिटरेचर सर्वे म्हणजे आपल्या लिटरेचर सर्वे म्हणजे तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुमचा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा सम तुम्हाला बनवण्यासाठी त्याच्या अगोदर तुम्ही सर्वे काय केलाय स्टडी काय केलाय थोडक्यात तुमच्या टॉपिक रिलेटेड बर का मग टॉपिक रिलेटेड तुम्ही सर्च कसं करणार किंवा टॉपिक रिलेटेड लिटरेचर सर्वे कसा दाखवणार आम्हाला आम्हाला एक्सप्लेन करायचं आहे ना आम्ही तुम्हाला विचारणार वाय यू डिझाईन डिस सिस्टीम म्हणजे त्याच्या आधी एक्झिस्टिंग सिस्टम नव्हत्या का मग तुम्ही काय हे घेतलंय काय गरज आहे काय नवीन तुम्ही करताय तर लिटरेचर मध्ये ते एक्सप्लेन करायचं असतं ठीक आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही पाच रेफरन्स पेपर्स डाउनलोड केलेत तुमच्या टॉपिक रिलेटेड रेफरन्स पेपर्स किंवा तुम्ही दोन बुक्स रेफर केलेत रे बुक मधले काही चॅप्टर रेफर केलेत रे ठीक थी। आहे किंवा तुम्ही डेटा शीट्स रेफर केलेले असतात ठीक आहे किंवा तुम्हाला वाटलं की ब्लॉग्स वेबसाईटच्या ब्लॉग्स भरपूर असतात ऑनलाईन ब्लॉग्स किंवा ऑनलाईन टुटोरियल्स तर ते ब्लॉग्स सुद्धा तुम्ही साईट करू शकतात ठीक आहे म्हणजे तुमचा आयडिया जिथून कुठून घेतली असं तर होत नाही ना तुमच्या प्रोजेक्टची आयडिया तुम्ही हवेतून कुठून तरी घेतली किंवा अचानक तुम्हाला कोणीतरी देवाने येऊन सांगितलं की बाबा अशी अशी आयडिया आहे तर याच्यावर प्रोजेक्ट कर बाबा असं नाही ना तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल वाचलं असेल बघितलं असेल कुणीतरी सांगितलं असेल ठीक आहे तर ते त्याच्या पद्धतीने तुम्ही आयडिया जनरेट केलेली आहे मग लिटरेचर मध्ये एक शक्यतो बॉक्स असतो तुम्हाला मी ग्रुपवर शेअर केलंय का पहिला रेफरन्स नंबर असं काहीतरी टाकायचं नंतर त्या पुस्तकाचं नाव किंवा त्या पेपरचं नाव आणि खाली ऑथरचे नाव असं ठीक आहे असे तुम्ही थोडक्यात असे बॉक्स केले पाहिजे ठीक आहे नंतर पुढचं प्रॉस काय म्हणजे त्या त्या हे जे काही प्रोजेक्ट होता किंवा जे काही पेपर आहे त्याच्यामधले काय वापरून त्यांनी ते बनवलंय किंवा काय त्याचे फायदे होते आणि थी, ठीक आहे काय तोटे होते कॉन्स ठीक आहे अशा पद्धतीने इव्हन तुम्हाला वाटलं आणखी एखादा कॉलम वाढवायचं तुम्ही कॉलम वाढू शकता मग दोन नंबरचा रेफरन्स मग तो दोन नंबरचा रेफरन्स मेबी पुस्तकातला असेल मग पुस्तकाचं टायटल लिहा ऑथरचं नाव लिहा पब्लिशरचं नाव लिहा काय प्रॉज होते ठीके अशा पद्धतीने थोडक्यात जी जी सिस्टीम ज्यांनी इम्प्लिमेंट केली पुस्तक नाही येणार इथे ऍक्च्युली पण ज्या तुमचे रिसर्च पेपर्स जनरली याच्यामध्ये येतात अंदाजे तुम्ही लिटरेचर सर्वे मध्ये कमीत कमी चार ते पाच रेफरन्सेस साईट केले किंवा स्टडी केले असं तुमचं आम्हाला काम दिसलं पाहिजे की बाबा ह्या रिलेटेड कोणीतरी काहीतरी काम केलं असं असं नाही तुमच्या मनातल्या आयडियावर कोणीच काम नाही केलं असं शक्यतो होत नाही सेकंड इयर लेवलला तरी ठीक आहे मग ते एक करा लिटरेचर सर्वे तुम्हाला मी ग्रुपवर टाकलेलं आहे सिस्टीम ब्लॉक डायग्राम मी एक्सप्लेन केली कशी असायला पाहिजे आणि सिस्टीम ब्लॉग एक्स लिंक केल्यानंतर जे काही बॉक्सेस तुम्ही एकमेकांशी कनेक्टेड दाखवले ठीके पुढच्या स्लाइडमध्ये त्याचे स्पेसिफिकेशन्स लिहा शॉर्टकटमध्ये आता प्रत्येक एखाद्या कॉम्पोनंटला समजा पन्नास स्पेसिफिकेशन्स आहे किंवा दहा स्पेसिफिकेशन्स आहे आम्ही म्हणत नाही दहाच्या दहा लिहा त्यातले मोजके आणि इम्पॉर्टंट तीन चार जे स्पेसिफिकेशन असतील ते तुम्ही कंपोनंटचं नाव लिहायचं समजा तुमचा सेन्सर आहे अमुक अमुक सेन्सर आहे तर त्याचे एक दोन स्पेसिफिकेशन इथं लिहून टाकायचे पहिला कॉम्पोनंट दुसरा कॉम्पोनंट समजा मायक्रो कंट्रोल आरडी नो मग तो किती बीटचा मायक्रो कंट्रोल आहे किती फ्रिक्वेन्सी हो, चालतो सीपीयू क्लॉक फ्रिक्वेन्सी असे दोन तीन फीचर्स ला कळतंय असं नंतर तिसरा कॉम्पोनंट असं कंपोनंट सिस्टिम ब्लॉक मध्ये जे कंपोनंट दाखवले त्यांचे स्पेसिफिकेशन्स ते कुठून घेणार तुम्ही ऑब्व्हिअसली डेटा मधून घेणार ठीक आहे मग डेटा शीट्स कुठं आलं पाहिजे ह्या लिस्ट लिस्टमध्ये आलं पाहिजे किंवा तुम्ही कंपोनंटचे स्पेसिफिकेशन एखाद्या रिसर्च पेपर मधून घेतले तर ते रेफरन्सच्या लिस्टमध्ये ते रेफरन्स दिसला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर वर्किंग वर्किंग म्हणजे काय आम्हाला तुमचा प्रोजेक्ट कसा कसा वर्क होणार आहे स्टेप नंबर वन आ, बटन दाबलं दुसरं स्टेप नंबर टू एलईडी ऑन झाला स्टेप नंबर थ्री सेन्सरने रिडिंग घेतली स्टेप नंबर फोर मायक्रो कंट्रोलरने अलार्म जनरेट केला स्टेप नंबर फाईव्ह एल सीडीओ डाटा गेला असे स्टेप्स फ्लो चार्ट ठीक आहे स्टेप वाईज त्याला अल्गोरिदम म्हणता येईल ग्राफिकल असेल तर फ्लो चार्ट आणि स्टेप वाईज डिस्क्रिप्शन असेल त्याला अल्गोरिदम म्हणतात तर ते तुमच्या स्लाइडमध्ये एखाद्या आलं पाहिजे काही प्रोजेक्ट फ्लो फ्लोचार्ट सुद्धा असेल काही प्रोजेक्ट वाले अल्गुरिदम त्याचा अल्गुरिदम पण बनवतात ठीक आहे दोन्ही असलं तर उत्तमच नंतर तुमचे जे काही रिजल्ट आले ठीक आहे ते तुम्ही एक्सप्लेन केले पाहिजे पुढच्या दोन ते तीन मध्ये ठीक आहे आणि तुमची सिस्टीम ब्लॉग डायग्राम जी काही तुम्ही प्रोजेक्ट बनवला त्याचं काय करायचा मोबाईलवर एक फोटो काढायचा ठीक आहे अगदी त्या फोटो बरोबर तुमचं चित्र जरी असलं आणि इथं सिस्टीम असली तरी काही प्रॉब्लेम नाही आणि तो फोटो तुमच्या स्लाईडमध्ये पेस्ट करायचा ठीक आहे म्हणजे ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन त्याच्यामध्ये दिसतं ठीक आहे तर तसं एक्सपेक्टेड आहे कसं एक्सपेक्टेड आहे आता तुम्ही म्हणणार का एवढं सगळं सेकंड इयर लेवलला ले ले कशाला आम्हाला करायला लावता तर त्याचं कारण असं का थर्ड इयर मध्ये आणि फायनल इयर मधल्या पोरांना ह्या गोष्टी कळत नाही आणि त्या स्टेजला आम्ही आम्हाला त्यांना सांगावं लागतं आता ते वय काय आहे किंवा त्यांचं स्टेज काय आहे मग उद्या कंपनीत गेल्यावर हे कसे चालणार कंपनीवाले म्हणणार तुम्ही काही शिकले की का नाही तुम्हाला काही येतं की नाही असे प्रॉब्लेम होतात बऱ्याच मुलांना पीपीटी कशी बनवायची ते रेफरन्सेस कसे टाकायचे काय काय पीपीटी मध्ये असायला पाहिजे ते पोरं ते दे कलर देत बसतात किंवा डिझाईन टाकत बसतात थोडक्यात त्यांना प्रायोर प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे प्रायमरी फोकस कशावर ठेवायला पाहिजे हे कळत नाही बऱ्याच मुलांना तर सायटेशन कसं द्यायचं हे कळत नाही ठीके तर अशा अडचणी फायनल इयरला नको म्हणून तर बरं झालं की विद्यापीठाने सेकंड इयरला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आणलंय ठीके म्हणजे ह्या पीपीटी बनवायच्या बरेचशे मुलं काय करतात बीला आम्ही बघतो की पाच चार मुलांचा ग्रुप असतो त्यातले दोघच जण कोणीतरी काम करत असतं पीपीटी तेच बनवतात प्रोजेक्ट तेच इम्प्लिमेंट करतात सर्वे तेच करतात सगळं मॅनेजमेंट तेच बघतात बाकीचे दोघं फक्त आरामशीर बसलेले असतात ठीक आहे का तर त्यांचा कॉन्फिडन्स नसतो त्यांच्याकडे कॉन्फिडन्स नसल्यामुळे ते घाबरतात आणि मग ओरल प्रॅक्टिस ओरल एक्झामच्या वेळेस प्रेझेंटेशनच्या वेळेस त्यांना काही बोलता येत नाही ठीक आहे आता त्यावेळेस तुम्हाला इंग्लिशमध्ये नसन बोलताय तर अगदी तुम्ही मराठीत बोला हिंदीत बोला पण तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे आम्ही तुम्हाला म्हणणार नाही तर तुम्ही इंग्लिश बोलता नाही आले एखाद्या मुलाला मे बी खूप नॉलेज असेल पण इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल कम्युनिके कम्युनिकेशन स्किल चांगले नसेल तर ठीक आहे काय प्रॉब्लेम आपल्याला नॉलेज महत्वाचे नॉलेज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नॉलेज तुम्ही एक्सप्लेन केलं एक्सप्रेस केलं दॅट इज सफिशियंट इंग्लिश आली म्हणजे तो मुलगा हुशार असं मी कधीच मानत नाही आणि ते पॉसिबल नाही आणि ते खरं पण नाही ठीक आहे तर असं आहे ला आणि थर्ड इयरला हे प्रॉब्लेम नसावेत बऱ्याच मुलांना पे, रेफरन्स पेपर म्हणजे काय हेच कळत नाही तर रेफरन्स पेपरमध्ये काय असतं पेपर जे डाउनलोड करतात ते रेफरन्सेस कदाचित कॉन्फरन्स पेपर असू शकतो किंवा जर्नल पेपर असू शकतो कॉन्फरन्स पेपर पेक्षा जर्नल पेपर जास्त ब्रँडेड असं मानलं जातं किंवा जर्नल पेपर जास्त ऑथेंटिक मानलं जातं कॉन्फरन्स पण काही काही खूप ब्रँडेड आहेत कॉन्फरन्सचे सुद्धा काही काय रिझल्ट खूप चांगले आहेत फक्त तुम्ही घेताना काय करायचं चार पाच जे रेफरन्सेस पेपर्स डाउनलोड केलेत ना ते शक्यतो काय करायचे जर्नलचे घ्यायचे ते बी जर्नल चांगल्या जर्नल असावं शक्यतो खूप साधा जर्नल नसावं जे फेक जर्नल सुद्धा खूप मार्केटमध्ये आहे आणि कॉन्फरन्स सुद्धा थोडी स्टँडर्ड घ्यायची आणि शक्यतो हे जे काही डाउनलोड केले ते शक्यतो लेटेस्ट दोन तीन इयर्स मधले असावेत दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस एवढं सफिशियंट किंवा एकवीस तुम्ही दोन हजार दहाच्या एखादा रेफरन्स पेपरवर काम करायला लागले वर का तर ते पॉसिबल नाही आहे ते योग्य नाही आहे पण ठीक आहे कधी कधी एखाद्या टॉपिकवर दहा वर्ष काहीच काम झालेलं नसतं म्हणून त्याच्यावर पेपर सापडतच नाही लेटेस्ट असं सुद्धा पॉसिबल आहे ठीक आहे तर मग रिझल्ट एक्सप्लेन करा मध्ये एक्सप्लेन करा पॅराग्राफच्या पॅरेग्राफ कॉपी नाही करायचे पॉईंट वाईज लिहायचं आणि पॉईंट तुम्ही बघितलं बघितलं तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे पॅरेग्राफची काय गरज आहे कन्क्लुजन लिहा ठीक आहे तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला असेल तरच कन्क्लुजन मध्ये तुम्ही असं लिहू शकता दस इन दिस प्रोजेक्ट वी हॅव इम्प्लिमेंटेड आता तुमचा प्रोजेक्टच कम्प्लीट नाही तुम्ही तुम्ही मध्ये काय लिहितात वी इम्प्लिमेंटेड अरे इम्प्लिमेंट झालंच नाही तर कुठून तुम्ही असं लिहिलं तर थोडक्यात शब्द वापरताना सुद्धा विचार करून वापरा ठीक आहे जर तुमचं आउटपुट येईल नसेल तर तुम्ही कन्क्लुजन मध्ये तसं लिहा ना वी अप्टेंटेड वी अटेम्प्टेड दिस पर्टिक्युलर सिस्टम इंटरफेसिंग ऑफ दिस सिस्टम सम हाऊ वी वी आर एबल टू फायनलाइज दिस बट द रिझल्ट आर नॉट सो ऑप्टिमिस्टिक बट इफ बाय डूइंग दिस धीस चेंजेस वी कॅन शुअरली अटेन द मिनिमम ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोजेक्ट असं कन्क्लुजन तुम्हाला काय शिकले तुम्ही काय अडचणी आल्या एक्झॅक्टली काय समजलं तुम्हाला नवीन काय शिकले किंवा नवीन काय प्रोड्यूस झालंय ते कन्क्लुजन मध्ये लिहिलं पाहिजे मग तेच जिथं तुमचे प्रॉब्लेम आले ते लिमिटेशन लिहायचे तर माझ्या प्रोजेक्ट मध्ये माझा प्रोजेक्ट रन होतो खूप चांगला आहे ठीक आहे सगळं पण तो कॉस्ट इफेक्टिव्ह नाही आहे असं तुम्ही लिमिटेशन लिहू शकतात म्हणजे मार्केटमध्ये वीस रुपयाची वस्तू आहे पण आमच्या प्रोजेक्टला पन्नास रुपये लागले तेच काम करायला तर तुम्ही ते लिमिटेशन मध्ये लिहू शकतात आणि मग म्हणायचं की कॉस्ट इज अ मोर बट इन द फ्युचर स्कोप वी आर गोईंग टू ऑप्टिमाइज दिस कॉस्ट वी आर गोईंग टू रिड्यूस दिस कॉस्ट असं फ्युचर स्कोप तुमच्या प्रोजेक्टचं तुम्हाला समजलं पाहिजे हे तुम्हालाच कळणार तुम्ही कोणत्या प्रोजेक्टवाले कोण बनवलं तर तुम्हाला सगळे एवढे एक्सप्लेन नाही करणार ठीक आहे आणि ऍप्लिकेशन कुठं याचा उपयोग आहे ठीक आहे ह्याच पीपीटी मध्ये कुठेतरी असे सांगितलं पाहिजे एखादी स्लाइड अशी ठेवा की बजेट ऑफ दिस प्रोजेक्ट म्हणजे ह्या कंपोनंटला पन्नास रुपये लागले या कंपोनंटला ला लाग शंभर रुपयाची परचेस आहे या कंपोनंटला एवढं मग टोटल एवढं गेलं ठीक आहे अशा पद्धतीने बजेट सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करा एखाद्या स्लाइडमध्ये आणि रेफरन्सेस मी तुम्हाला आता सांगितलेलेच आहे एवढं जरी केलं ना तरी सफिशियंट आहे जास्त एक्सपेक्टेशन नाही आहे आता तुम्हाला वाटत असं हे खूप जादा झालंय पण ॲक्च्युअल जादा नाही आहे तुम्हाला आता जर तुम्ही हार्डवर्क केलं तर थर्ड इयरला आणखी सोपं वाटेल थर्ड इयरला हार्डवर्क केलं तर बी ला आणखी सोपं वाटेल तुमच्यामध्ये प्रोग्रेसिव्हली त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे शेवटी तुमचं नॉलेज तुम्हाला कामाला येणार आहे जगामध्ये ठीक आहे आमचं सांगायचं काम आहे तुम्हाला आम्हाला रिशेप करायचं काम आहे ठीक आहे समजतंय का असे मी एवढे पॉइंट्स एक्सप्लेन केलेत आ, हे जरी तुम्ही केले आणि त्या आता पुढच्या विकेंडला शनिवार रविवार आपण काय करू किंवा शुक्रवार शनिवार रविवार किंवा सोमवार प्रेझेंटेशन वर तर पीपीटी पीपीटीवर भरपूर काम करा आता सध्या ठीक आहे तुम्ही कुठ सोर्सेस कुठं हे सगळे सोर्सेस आहेत इवन युट्यूबला सुद्धा तुमच्या रिलेटेड कम्पोनंट्स किंवा प्रोजेक्ट रिलेटेड काही व्हिडिओज असू शकतात तर तुम्ही सर्च केलं पाहिजे गुगलवर सर्च करताना मुलं काय करतात सर्च केल्यानंतर पहिल्या पेजवरच्या दहाच लिंक बघतात पण इथं पहिला पेज दुसरं पेज तिसरं पेज त्याच्यावर जा ना तिसऱ्या लिंक मध्ये कदाचित एखादी चांगली माहिती मिळू शकते आणि डाउनलोड करून एक फोल्डर बनवायचं डाउनलोडचं चा। त्याच्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी कॅरी ऑन करायच्या बाकीच्या डिलीट करायच्या खूप सारं डाउनलोड करावं लागतं कळते आणि त्यातलं सॉर्ट आउट करून योग्य ते ठेवायचं असतं खूप साऱ्या गोष्टी डाउनलोड आणि नेटचा वापर असा करायचा इंटरनेट लोक फेसबुकला आणि व्हॉट्सअपलाच वापरत बसतात ते योग्य नाही आता आपला सेशन